नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा किचन गुरुमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचा एक पदार्थ पाहतोय, रताळीचे कटलेट पाहतोय आज आपण। रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। इथे मी रताळी घेतलेली आहे, 3 उकडून रताळी घेतलेली आहे। इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, तुम्ही सुकावाला कोणत्याही खोबऱ्याचा किस वापरू शकता। इथे आपल्याला साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे मी। इथे साबुदाण्याचं पीठ आपल्याला लागेल तेवढं वापरायचं आहे। तर शेंगदाण्याचा कूट लागणार आहे आपल्याला 2 चमचे, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि 2 लाल मिरचीचं वाटण लागणार आहे, सॉरी हिरवी मिरची आपल्याला वाटून लागणार आहे। जेवढं तुम्ही तिखट खाल तेवढे वापरले तरी चालेल। आता इथे ही रताळी आहेत ना, आपल्याला किसून घ्यायचे। साल काढून मी घेतलेले आहे वापरून, आता हे किसून घ्यायचे आपण। म्हणजे किसली ना की मऊ सुद होतात आणि मग आपल्याला ते मळायला पण सोपे जातात। आता हे पहा, आपण इथे रताळी किसून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सेंदव मीठ घालायचे। तुम्ही पांढरं मीठ वापरलं तरी चालेल, सेंदव मीठ वापरते चवीनुसार। आता येतं आपल्याला खोबऱ्याचं किस घालायचं आहे। आपण खोबरं आहे ना थोडंसं मिक्सरला किसून झालं ना की मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं असं बारीक होतं मग असं। आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे 2 चमचे। तुम्ही जर जास्त करणार असाल तर जास्त घ्यायचं शेंगदाण्याचं कूट। आता इथं आपल्याला लागेल तेवढं असं पीठ, साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। आणि याच्यामध्ये आपल्याला मिरचीचं वाटण घ्यायचं आहे। मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी थोडंच वापरते। आता आपण असं मिक्स गोळा करून घ्यायचा चांगला। हे पाय इथे ना असं आपल्याला मळून मळून ते पीठ आपल्याला छान घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा। आपल्याला जर तुम्हाला वाटलं जास्त घट्ट होते तर मग थोडंसं पाण्याचा हात लावून थोडंसं मऊ असं करून घ्यायचं त्याला। असं गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला पीठ 2 मिनटं झाकण मारून मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। ह्याच्यावरती झाकण मारून आपण 2 मिनटं मुरायला ठेवून देऊया। आता हे पहा छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे। तर आता आपण ना ह्याचे जेवढ्या साईजचे तुम्हाला कटलेट बनवायचे तेवढे तुम्ही बनवू शकता। असे करून असं हाताने साईडने बनवून घ्यायचे। जर तुम्हाला वाटलं की पीठ तुमचा जास्त गच्च झालं आहे तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा असं करताना आणि मग त्याचे असे गोले तयार करायचे। हे पहा असे जेवढे साईजचे आहे तेवढे तुम्ही करून घ्या। असे करून घ्यायचे कटले। हे पहा आता आपले हे 6 तयार झालेले आहेत तेवढ्या याच्यामध्ये। आता आपण हे सॅलो फ्राय करून घेऊया। आता इथे मी 1 चमचा मोठा असा तेल घेतलेला आहे। मला जास्त तेलावरती तळायचे नाही आहेत त्यासाठी मी फक्त असं हे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला जेवढे ठेवता येतील तेवढे असे एक साईड ठेवून द्यायचे। फिरवता पण आले पाहिजे त्यासाठी आपण थोडे कमीच ठेवायचे। आता ही आपल्याला एक साईड शेकवून घेऊया छान त्यांना। आता हे पहा आता आपण ह्याची एक साईड ना पलटी करून घेऊया। आपण एक साईडला आता हे 5 मिनटं साधारण आपल्याला हे वाकवून घ्यायला टाईम लागला। आता ह्याची ही दुसरी साईड आपल्याला आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला शेकवून घ्यायचे, कारण ते आजपर्यंत शेकला पाहिजे ना। सोयाबीन आपण वाटून घातलं आहे
रताळे तर शिजलेले आपला पण आतमध्ये जो साबुदाणा आपण घातलाय ना सोयाबीनमध्ये सॉरी साबुदाणा घातलाय ना आपण तो आपला शेकला पाहिजे हे पण आपल्याला 5 मिनिटे एक साईडने शेकून घ्यायचे हे पहा आपले दोन्ही पण साईड आपले चांगलेसे फ्राई झालेले आहे हे पहा आणि सोडलेले आहेत हे हे बघा छान असे फ्राई करून घ्यायचे आपण वाटलेला साबुदाणा आहे ना त्यामुळे ते चांगले फ्राई करून घ्यायचं आता हे मी काढून घेते बाई हे पहा हे बीन दोन लावून घेतले परत तेलावरती आता हे हे बघा हे झालेले हे पहा आपले कटले तयार आहेत असे चांगले कुरकुरीत असे करून घ्यायचे बघा आजपर्यंत हे शिजले पाहिजेत खायला पण खूप छान लागतात आणि इथं आपली चटणी एवढा खोबरं मिरची आणि शेंगदाण्याचा कूट त्याची चटणी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद